ओके टुडे वी हैव टू लर्न इंडाइसेस. इंडाइसेस मींस एट फर्स्ट वी शो दैट 5 रेस टू द पावर 3 इन दैट 5 इज अ बेस. 5 इज अ बेस एंड 3 इज इंडेक्स. जो खाली आहे त्याला आपण काय म्हणायचं बेस आणि जो इथे डोक्यावर दिसतो त्याला काय म्हणायचं इंडेक्स. आता इंडायसिस मध्ये आपण बेस आणि इंडेक्स हे लक्षात घेऊ. इथे आपल्याला 8 उदाहरणं आहेत त्यामध्ये बेस कोणता आणि इंडेक्स कोणता हे तुम्ही सांगायचं आहे. यामध्ये बेस 2 पॉवर 10 इंडेक्स इज 10 अँड बेस इज 2 बेस इज 5 इंडेक्स इज 3 बेस इज -7 बेस इज -7 अँड इंडेक्स इज 4 बेस इज -6 अँड इंडेक्स इज 3 बेस इज 9 अँड इंडेक्स इज 3 हियर बेस इज 8 अँड इंडेक्स इज 1 हियर बेस इज 4/5 बेस इज 4/5 अँड इंडेक्स इज 3 हियर बेस इज -1/2 अँड इंडेक्स इज 4. खाली दिलेली ही जी संख्या आहे ती म्हणजे आपला काय असते बेस असते आणि त्याच्या डोक्यावर जी संख्या असते तो आपला काय असतो इंडेक्स असतो. त्यालाच आपण पाया आणि घातांक मराठीमध्ये आपण त्याला पाया आणि घातांक म्हणतो. बेस अँड इंडेक्स जर इंडेक्स हा 3 असेल तर त्याला आपण क्यूब म्हणू. याला आपण -6 रेस टू द पॉवर 3 असंही म्हणू शकतो किंवा -6 क्यूब असं पण त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे -7 रेस टू द पॉवर 4 म्हणा -6 रेस टू द पॉवर 3 म्हणा पण जेव्हा 3 हा इंडेक्स असतो तेव्हा आपण त्याला रेस टू द पॉवर 3 न म्हणता -6 क्यूब असंही म्हणू शकतो. आणि जेव्हा इंडेक्स हा 2 असेल -7 रेस टू द पॉवर 2 असं जर असेल जेव्हा पॉवर 2 असते तेव्हा त्याला आपण पॉवर 2 न म्हणता 7 स्क्वेअर असं सुद्धा आपल्याला म्हणता येते. तर या सगळ्या उदाहरणावरून आपण एक शिकलो की जो खाली असतो तो बेस असतो आणि वर असतो तो इंडेक्स असतो. आता हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल हे सोडवायचे आहे की जितके काही इथे एक्झाम्पल दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता नंतरच आपल्याला काय करायचंय त्याची फाइंड व्हॅल्यू. ही उदाहरण दिली आहे तर त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू फाइंड करताना जो बेस आहे तो बेस लक्षात घ्यायचा की बेस कोणता 5 त्याचा इंडेक्स किती आहे 3 बेस किती 5 आणि इंडेक्स किती आहे 3 याचाच अर्थ आपल्याला 5 गुणाकार किती वेळा करायचा आहे 3 वेळा म्हणजे 5 रेस टू द पॉवर 3 इज इक्वल टू 5 इंटू 5 इंटू 5 आहे ना. 5 घातांक 3 म्हणजे 5 किती वेळा गुणाकार 3 वेळा गुणाकार. 5 रेस टू द पॉवर 3 इज इक्वल टू 5 इंटू 5 इंटू 5 5 इंटू 5 5 इंटू 5 25 अँड 25 इंटू 5 125 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 5 रेस टू द पॉवर 3. ही 5 रेस टू द पॉवर 3 ची काय आहे व्हॅल्यू आहे म्हणजेच 5 5 25 आणि 25 5 125. या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींची काय करायची आहे व्हॅल्यू फाइंड करायची आहे. जर समजा बेस हा मायनस असेल आणि इंडेक्स हा विषम संख्या असेल ऑड नंबर असेल तेव्हा उत्तर मायनस येईल. कारण आपल्याला हे माहिती आहे की मायनस इंटू मायनस काय होते प्लस होते पण प्लस इंटू मायनस काय होते मायनस होते. मग सम संख्या जर इंडेक्स असेल तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते आणि ऑड नंबर किंवा विषम संख्या जर पॉवर असेल समजा तर उत्तर काय ना त्याचं मायनस संख्या जर बेस असेल तर उत्तर काय ना त्याचं
मायनस येईल की प्लस येईल ऑड नंबर असताना विषम संख्या असताना उत्तर मायनस येईल कारण दोन वेळा जर गुणाकार केला मायनस इंटू मायनस चा तर ते प्लस होते पण प्लस इंटू मायनस केलं तर उत्तर काय येते मायनस आता या पद्धतीचं आपण एक उदाहरण इथं सोडून घेऊ मायनस वन अपॉन टू रेस टू द पॉवर फोर मायनस वन अपॉन टू रेस टू द पॉवर किती रेस टू द पॉवर किती फोर बेस इज मायनस वन अपॉन टू एंड इंडेक्स इज फोर मग काय करावं लागेल मायनस वन अपॉन टू इंटू मायनस अपॉन वन अपॉन टू इंटू मायनस वन अपॉन टू इंटू मायनस वन अपॉन टू वन इंटू वन 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 इंटू वन वन एंड वन इंटू वन वन म्हणजे उत्तर काय येणार वन पण मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस एंड मायनस इंटू मायनस अगेन प्लस म्हणून प्लस वनचं जे चिन्ह आहे ते प्लस येणार आणि इथे टू इंटू टू टू इंटू टू फोर फोर इंटू टू एट आणि एट इंटू टू सिक्सटीन म्हणजेच उत्तर आपलं प्लस वन अपॉन सिक्सटीन हे उत्तर येणार वेग दुने चार चार दुने आठ आणि आठ दुने सोळा मायनस इंटू मायनस प्लस अँड मायनस इंटू मायनस प्लस अँड प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गणित सोडवायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आपण जे केलं त्याच्यासाठी आपल्याला